तर कोरोना लस घेतल्यानंतर काहीही साइड इफेक्ट्स झाल्यास नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा भारत बायोटेक कंपनीने केली आहे. लसीकरणादरम्यान काही केंद्रांवरती भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेण्यास विरोध झाला होता. भारत सरकारकडून कोवॅक्सिन लसीची 55 लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे आणि भारतात ह्या लसीकरणासाठी सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र शनिवारी लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोवॅक्सिनच्या लसीला विरोध झाल्याचं दिसून आलं. कोणताही साइड इफेक्ट झाल्यास नुकसान भरपाई देणार असल्याचं भारत बायोटेकनं स्पष्ट केलेलं आहे. कारण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन लसी आता सध्या देण्यात येत आहेत. मात्र कोविशिल्ड ह्या लसीला लोक परवानगी देतात, मात्र कोवॅक्सिन ह्या लसीला परवानगी देत नसल्याचं समोर आलं आणि त्यानंतर भारत बायोटेकनं ही घोषणा केलेली आहे. अंबाजोगाई तालुक्यातल्या लोखंडी सावरगाव इथे कोंबड्यांचा झालेला मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे लोखंडी सावरगाव इथल्या बाधित कोंबड्यांचे वैज्ञानिक पद्धतीनं कलिंग करून विल्हेवाट लावण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. लोखंडी सावरगाव शिवारातील बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटर परिसरातल्या सर्व कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं कलिंग करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, सनगाव, डिघोळ, आंबासह लोखंडी सावरगाव ह्या परिसरातील 10 गावांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. या 10 गावांमध्ये कोंबड्यांची खरेदी विक्री, वाहतूक बाजार आणि त्याचबरोबर जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. प्रसिद्ध मांढरदेवी मंदिर बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 16 जानेवारी ते 14 फेब्रुवारी ह्या कालावधीमध्ये भाविकांना मांढरदेवीचं दर्शन घेता येणार नाही. देवीच्या यात्रेला शनिवारपासून सुरुवात झालेली आहे. कोरोनाचा पार्श्वभूमी आता ही गर्दी होऊ नये आणि म्हणूनच यात्रा काळात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. एवढंच नाही तर 10 किलोमीटर परिसरात जमावबंदीचाही आदेश देण्यात आलेला आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेनं महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उभारण्यात येणारा द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी महामार्ग यांच्या दरम्यान ऐतिहासिक पर्यटन, कृषी उत्पादन क्षेत्रांचा विचार करून नवीन अलिबाग, नवीन मुरुड, नवीन दिघे दिवे आगार, त्याचबरोबर श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आणि रेडी ही नगरे विकसित करण्यात येणार आहेत. रिलायन्स गॅस पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, तसंच सूर्य आणि बचाव आणि संस्थेच्या विविध मागण्यांसाठी डहाणू तालुक्यातल्या तवा इथे शेकडो आदिवासी शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी जमीन भूसंपादन करत असताना जमिनीचे पैसे मिळवून देण्याच्या मोबदल्यात सरकारी अधिकारी आणि काही दलालांनी 35% रक्कम शेतकऱ्यांकडून उकळली आहे, असा आरोपही आता होत आहे.